नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिंदे एसबी तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर लातूर आपल्या व्हिडिओ व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ्यमागच्या तासिकेमध्ये इयत्ता 7वी वर्गाच्या गणित विषयातील परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या पाठातील शेवटच्या घटकाचा अभ्यास केलेला होता। यानंतर आपल्याला आजच्या तासिकेमध्ये घातांक या प्रकरणाला सुरुवात करायची आहे। घातांक हे प्रकरण पाहत असताना यापूर्वी आपण जे 5वी 6वीच्या वर्गामध्ये जे वेगवेगळे घटक पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या घातांकाचा एखादा भाग आपल्याला वेगळा असा नव्हता, त्याच्यामुळे आपल्या झालेल्या पूर्वीच्या अभ्यासक्रमाला बेस धरूनच घातांकाचा हा भाग आपल्याला एका 7वीच्या वर्गामध्ये ठेवण्यात आलेला आहे। हे सर्व पाहत असताना घातांक कशाला म्हणायचं नेमकं, घातांक म्हणजे काय, पाया म्हणजे काय, या सर्व बाबींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया। बघा, एक संख्या आहे इथं 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 ×
आठ वेळा म्हणजे दोनचा गुणाकार आठ वेळा दोनचा गुणाकार किती वेळा केलेला आहे आठ वेळा गुणाकार केलेला आहे आणि याची जी मांडणी आहे अशा पद्धतीने केलेली आहे बरोबर दोनचा घातांक आठ आता तुम्ही म्हणाले आम्हाला एकदम नवीन आहे सर अभ्यासासाठी बरोबर आहे पण हा अभ्यास करत असताना हे उदाहरण बाजूला आहे त्या प्रत्येक उदाहरणाचं मी इकडे स्पष्टीकरण आपल्याला देणार आहे हे उदाहरण क्रमांक एक मध्ये मी सांगितलं आपल्याला की दोनचा गुणाकार आठ वेळा मांडणी केलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ दोनचा गुणाकार आठ वेळा म्हणजेच दोनचा घातांक आठ असं त्याचं वाचन केलं जातं हे जे दोनचा घातांक आठ आहे या दोनला पाया असं म्हटलं जात पाया बेस आणि या आठला घातांक असं म्हटलं जात इंडेक्सेस पाया आणि घातांक बेस अँड इंडेक्स इंडेक्स असा सुद्धा शब्दाचा वापर त्या ठिकाणी केला जातो इंडेक्सेस हा टोटल घातांक यासाठी वापरला जाणारा शब्द आहे ठीक आहे बेस अँड इंडेक्स तर या दोनला पाया असं म्हणायचं ज्या संख्येचा जेवढ्या वेळा गुणाकार आहे जेवढ्या वेळा आहे त्याला घातांक असं म्हणायचं हे एक उदाहरण झालं दुसरं उदाहरण बघा पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच पाचचा गुणाकार किती वेळा आहे पाचचा गुणाकार चार वेळा आहे म्हणून पाचच्या डोक्यावरती या पद्धतीने असं चार लिहायचं आहे पाचचा घातांक चार याचं वाचन कसं करायचं पाचचा घातांक चार किंवा पाचचा चौथा घात अशा पद्धतीनं याचं वाचन केलं जातं दोनचा आठवा घात किंवा दोनचा घातांक आठ या पद्धतीने याचं वाचन केलं जातं आता हे दोन्ही उदाहरण आपल्या समोर पाहिल्याच्या नंतर आपल्याला मी थोडस वेगळं उदाहरण या ठिकाणी देतो ते म्हणजे येचा यमवा घात तुम्ही म्हणाले येचा यमवा घात कसा काय ये ही कुठलीही एक नैसर्गिक संख्या आहे आणि यम हा त्याचा घातांक आहे म्हणजे येचा गुणाकार किती वेळा येचा गुणाकार यम वेळा येचा गुणाकार यम वेळा म्हणजेच येचा यमवा घात ये ही कुठली नैसर्गिक संख्या या नियम ही कुठलीही त्याचा घातांक आहे या पद्धतीनं आपण ज्यावेळेस मांडणी करतो त्यावेळेस हा एक येचा यमवा घात असं आपल्याला वाचन करता येतं जसं आपण इथं करेक्ट सांगितलं किती वेळा गुणाकार आहे तसं इथं आपण एका नैसर्गिक संख्येच्या नियमासाठी हा मुद्दा मांडलेला आहे तर इथं ये हा पाया आहे आणि यम हा घातांक आहे हे लक्षात ठेवायचं नेहमी तर पाया आणि घातांक या दोन गोष्टी या प्राथमिक स्वरूपातल्या आहेत घातांका संदर्भातल्या या आपल्याला निश्चितपणाने लक्षात आल्या पाहिजेत पहिल्यांदा
म्हणून पायाने घातांक पाहिल्याच्या नंतर जो पुढचा मुद्दा आला गुणाकार रूप कशाला म्हणायचं आणि त्याची किंमत कशी काढायची. आता इथे समोर दिलेल्या उदाहरणावरून घ्या. गुणाकार रूप रूप व किंमत. आता समोर आपल्याला दिलेल्या उदाहरणापैकी एक उदाहरण घेतो मी. पाचचा चौथा घात ह्या संख्येला घातांकित संख्या असं म्हणायचं. काय म्हणायचं? घातांकित. आता इथं पाया आहे घातांक काय म्हणजे याला घातांकित संख्या असं म्हणायचं. हाही मुद्दा लक्षात ठेवा सर्वांनी. आता पाचचा चौथा घात ही एक घातांकित संख्या आपल्या समोर आहे. पाचचा घातांक चार किंवा पाचचा चौथा घात हे ज्यावेळेस आपल्या समोर येतं त्यावेळेस याचा गुणाकार रूप म्हणजे पाचचा गुणाकार चार वेळा आहे हे गुणाकार रूपामध्ये मानलं जातं. पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच पाचचा गुणाकार चार वेळा आपण मांडणी केलेला या ठिकाणी यालाच गुणाकार रूप असं म्हणायचं. आणि याची किंमत काढत असताना यांचा गुणाकार करत जायचा. पाचा पाचा पंचवीस, पंचवीस पाचा सव्वाशे आणि सव्वाशे पाचे अशा पद्धतीनं एकशे पंचवीस पंचे एकशे पंचवीस एकशे पंचवीस अडीचशे एकशे पंचवीस एकशे पंचवीस अडीचशे आणि पुन्हा एकशे पंचवीस एकूण सहाशे पंचवीस. या सहाशे पंचवीस ला याची किंमत म्हणायचं. पाचचा घातांक चार ची किंमत सहाशे पंचवीस आहे. पाचचा घातांक चार चे गुणाकार रूप पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच हे आहे. चार वेळा त्याचा गुणाकार रूपामध्ये मांडलेला आहे. मग आपल्या समोर कुठलीही घातांकित संख्या जर आली तर आपल्याला त्याची किंमत काढता आली पाहिजे. उदाहरणे आपण उदाहरण घेतलेलं दोनचा आठवा घात त्याचीही आपल्याला किंमत काढता आली पाहिजे. पाचचा चौथा घात याचीही किंमत काढता आली पाहिजे आपल्याला. आणि आणखीन एखादं कुठलंही उदाहरण आपल्या समोर येऊ शकतं. उदाहरणार्थ एक उदाहरण मी आपल्या समोर देतो या ठिकाणी. दुसरं आठचा पाचवा घात म्हणजेच आठ गुणिले आठ गुणिले आठ गुणिले आठ गुणिले आठ गुणाकार रूपामध्ये मांडणी केली. आता याचा गुणाकार करावा लागतो आपल्याला. आठ आठ एक चौसष्ट त्याच्यानंतर आता बघा आपण केला आठ गुणिले आठ चौसष्ट त्याच्यानंतर चौसष्ट गुणिले आठ बरोबर आठ चौ बत्तीस ला दोन हजार तीन आठ संघ अठ्ठेचाळीस तीन एक्कावन. आता किती वेळ झाला? तीन वेळेस गुणाकार झाला. पुन्हा पाचशे बारा गुणिले आठ चौथा वेळेचा गुणाकार आठ दोन सोळा सहा चार एक आठ एक आठ आणि एक नऊ आठ पंचेचाळीस चार हजार शहाण्णव. आता परत एक वेळेस पाच वेळेस गुणाकार आहे चार हजार शहाण्णव गुणिले पुन्हा आठ. बघा आठ संघ अठ्ठेचाळीस ला आठ अठ्ठेचाळीस चार आठ नवे बहात्तर चार सहात्तर सहा चाळीस सात आठ शून्य शून्य हजे सात जशास तसे आठ चौक बत्तीस बत्तीस हजार सातशे अडुसष्ट. आपल्याला प्रत्येक वेळी असं जर किंमत काढायची असेल तर गुणाकार करून किंमत काढावी लागते हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे हे जे उदाहरण आपण पाहिले दोनचा आठवा घात असेल पाचचा चौथा घात असेल याचा यमवा घात असेल आठचा पाचवा घात असेल हे पाहत असताना आपल्याला आणखीन एक उदाहरण या ठिकाणी घेतो. ते उदाहरण बघा सातचा तिसरा घात एक उदाहरण आहे. तर याच वाचन या घातांकित संख्येचे वाचन सातचा घन असे करतात. वर्ग आणि घन ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. पुढचं उदाहरण बघा नऊचा दुसरा घात या घातांकित
संख्येचे वाचन वाचन नऊचा वर्ग असे करतात. तुम्ही म्हणाला आता तुम्ही सांगितलं सरेचा एवढा गा त्याचा एवढा गा त्याला पाया म्हणतात त्याला घटक म्हणतात मग हे घन आणि वर्ग काय आलेले आणखीन मध्ये तर हे दोन्ही मुद्दे मी स्पष्ट करून सांगतो आपल्याला. पहिल्यांदा वर्ग म्हणजे काय आपण एकदा समजून घेऊया. संख्येचा घातांक दोन असेल तर त्याचे वाचन वर्ग म्हणून करतात. त्याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे घन. इथं काय आपल्याला किंमत काढायची नाही फक्त मी वर्ग आणि घन किंवा घन आणि वर्ग ही संकल्पना काय आपल्याला स्पष्ट होणं गरजेचं आहे. घन संख्येचा घातांक तीन असेल तर त्याचे वाचन घन असे करतात. म्हणजे वर्ग आणि घन ही संकल्पना आपल्याला स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे. कुठलीही संख्या असू द्या प्रत्येक संख्येला घातांक हा असतोच. एखादी संख्या आपल्या समोर बारा पुढचं उदाहरण आहे. बारा या संख्येला आता आपल्याला घातांक दिसतोय का नुसतं बारा लिहिलेला आहे अजिबात नाही. परंतु बारा या संख्येला एक हा घातांक असतोच. म्हणजे कोणत्याही संख्येला एक घातांक असतो जरी तो लिहिलेला नसला कारण ती संख्या एक वेळा आहेच. बारा असेल ऋण पाच असेल ऋण आठ असेल तीस छेद पंधरा असेल काही असेल ती संख्या एकदा आहे म्हणजे तिचा घातांक एक आहे. बारा या संख्येला घातांक दिसत नाही परंतु एक हा घातांक आहे. प्रत्येक संख्येला एक हा घातांक असतो. ती संख्या आहे म्हणजे तिला घातांक आहे म्हणजे तो एक आहे. जर दिला नसेल तर एक हा घातांक आहे. जर दोन घातांक असेल तर त्याला वर्ग म्हणायचं. तीन घातांक असेल त्याला घन म्हणायचं. आणि त्याच्यानंतर जे घातांक असतात आठ असेल चार असेल पाच असेल सात असेल तर त्याचं वाचन कसं करायचं हे मी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आता बघा पाया घातांक गुणाकार रूप आणि त्याची किंमत या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला काढता आल्याच पाहिजेत. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एक सोडवण्यासाठी काही उदाहरणं देत आहे. काय करायचंय आपण पुढील घातांकित संख्येचा पाया घातांक गुणाकार रूप व किंमत लिहा. नंबर एक दोनचा पाचवा घात नंबर दोन अकराचा घन नंबर तीन आठचा वर्ग नंबर चार नऊचा चौथा घात पाच तीनचा सहावा घात आणि सहा बाराचा घन.
या सही संख्याच पाया घातांक गुणाकार रूप आणि किंमत आपण सर्वांनी काढायचं आणि वहीमध्ये सोडवून आपल्या ह्या व्हिडिओ झाल्याच्या नंतर व्हाट्सअप ग्रुप वरती पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आज या सर्व भागाची माहिती घेतलेली आहे. यानंतर याचे नियम वेगवेगळी उदाहरणं हे येणाऱ्या पुढच्या तासिकेमध्ये पाहूया. तो आज थांबूया. धन्यवाद.